नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या बी ए भाग तीनच्या दुसऱ्या तासासाठी तुमचं मी प्रथमता स्वागत करतो खरं तर आपल्या महाविद्यालयात तुम्ही मराठी विषयाचं ज्यावेळेला अध्ययन करणार आहात त्यावेळेला हे अध्ययन फार सुखकर फार चांगलं आणि एका वेगळ्या जाणिवेचं असणार आहे खरं तर बी ए भाग तीनचा हा अभ्यासक्रम अगोदरच्या कालच्या तासाला मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या पेपरचा कशा पद्धतीचा आहे आणि मग त्याच्यात आपल्याला निश्चित साधारणपणे काय स्वीकारायचं आहे शब्दांची पूजा करीत नाही मी माणसांची आरती गातो ज्याच्या गावात सूर्य नाही त्याच्या हातात उजेड देतो असं यशवंत मनोहर म्हणतात शब्दांना फार महत्त्व आहे ज्ञानेश्वरांनी तर शब्दांचं महत्त्व अमृत अनुभवामध्ये फार सुंदररीत्या सांगितलेला आहे मग शब्दांचा गमतीशीरपणा या मराठीमध्ये कसा आहे की जो आपल्याला वर्षभर अत्यंत खुलवून ठेवणार आहे या शब्दांची जी जाणीव आहे ती प्रत्येक कवी प्रत्येक लेखक करून देत असतो आणि मग ग्रामीण भागामध्ये सुद्धा वेगवेगळे वेग शब्द कशा पद्धतीनं जन्माला येतात की ज्याच्यातून आपल्याला मराठी भाषा कशी जन्माला आली हे मात्र लक्षात येत आणि म्हणून भाषेची उत्पत्ती भाषेची निर्मिती कशी झाली याच्या प्रश्नाचं उत्तर या जे आहे ते निरुत्तरी आहे याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत अनेक लोकांनी मराठी भाषेच्या बाबतीत किंवा इतर जगातल्या कोणत्याही भाषेच्या बाबतीत त्याची निर्मिती कशी झाली याचं उत्तर निश्चितपणे त्यांना सांगता आलं नाही म्हणून संशोधकांनी वेगवेगळी मतं आपली मांडली गेलेली आहेत जसा माणसाच्या जन्माच्या जा बाबतीमध्ये डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे तसं भाषेच्या उत्पत्तीच्या कि बाबतीमध्ये किंवा भाषेच्या जन्माच्या बाबतीमध्ये जे काही सांगितलं आहे तो साधा सोपा विचार फक्त आपण ऐकायचा आहे समजून घ्यायचा आहे म्हणजे व्यवहारामध्ये येणारे शब्द व्यवहारामध्ये येणारं व्याकरण व्यवहारामध्ये येणारी वाक्य हे सगळं ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला एकच गोष्ट आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवतो ते, हो ते म्हणजे व्यवहार विनिमय देवाणघेवाण संप्रेषण म्हणजे एकमेकांशी एखादी गोष्ट शेअर करणं किंवा दोघांच्या मधला संवाद साधता येणं म्हणजे प्रत्येक शब्दाला किंवा प्रत्येक वाक्याला ध्वनी आहे आणि त्याला अर्थ आहे ध्वनी असल्याशिवाय आणि अर्थ असल्याशिवाय वाक्यरचना होऊ शकत नाही किंवा संप्रेषण होत नाही आहे किंवा कळत नाही आहे म्हणजे बोलणाऱ्याला काय बोलायचं आहे आणि ऐकणाऱ्याला काय ऐकायचं आहे या दोघांच्यातला व्यवहारपूर्ण भाषेचा केव्हा होतो तर शब्दाचा अर्थ जो आहे किंवा शब्दाचा जो ध्वनी आहे तो ध्वनी ज्या वेळेला त्या स स्रोत्याकडं जातो किंवा ध्वनी ज्या वेळेला ऐकणाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचतो आणि ऐकणाऱ्याच्या मनामध्ये ज्या वेळेला बोलणाऱ्याच्या शब्दाचा अर्थ त्याला जो सांगायचा होता तो ज्यावेळेला त्याच्या अंतकरणामध्ये उमटतो त्यावेळेला भाषेचा व्यवहार जो आहे तो फार सुंदररीत्या झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून भाषा ही संवेदनशील आहे काल मी म्हटल्याप्रमाणे भाषेला एक व्यवहार चातुर्य आहे भाषेला एक वेगळी जाणीवपूर्वकता आहे आणि त्याच्यातून त्या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे तो स्पष्ट झालेला आहे आणि म्हणून हे ऐकताना तुमचं मी प्रथमता खऱ्या अर्थानं स्वागत करतो कारण तुम्ही फार रसिकतेनं ऐकत आहात आणि म्हणून पेपर नंबर आठला मराठी भाषेला आपण सर्वांनी समजून घेतले आहे घ्यायचं आहे आणि म्हणून जो जो भाषिक जो आहे तो ज्या भाषेमध्ये किंवा ज्या राज्यामध्ये जन्माला येतो आणि त्याला त्याची जी मातृभाषा त्याच्यासाठी उपयोगी पडते ती मातृभाषा तो समजून घेतो जन्माला आल्याबरोबर प्रत्येकाला भाषा शिकावी लागते म्हणजे लहान मुलं जन्माला आल्यानंतर रडतं त्यावेळेस ती भाषा जरी असली तरीसुद्धा भाषेतले संकेत भाषेतले ध्वनी किंवा भाषेतला त्या ध्वनीचा अर्थ त्याला समजून घ्यावा लागतो म्हणजे आपल्याला शाळेमध्ये ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला ती बाराखडी आपण शिकतो ना कपासून न्यपर्यंत आणि अ पासून अम आहापर्यंत हे स्वर आणि व्यंजनं ही ज्यावेळेला आपण माहीत करून घेतो किंवा त्याची जाणीव करून ज्यावेळेला आपण घेतो किंवा ती आपल्याला समजून आपण ज्या वेळेला घेतो त्याचा परिचय ज्यावेळेला आपण या सगळ्या गोष्टीचा करून घेतो त्यावेळेला तो, तो आपल्याला ध्वनी माहीत होतो म्हणजे क याचा उच्चार काय आहे तर क आहे आपल्याला आहे चिन्ह आपल्याला माहीत आहे पण प्रत्यक्षरित्या क ला अर्थ आहे का नाही अलार्थ आहे का नाही कारण ते मूलध्वनी आहेत मूल ध्वनी आहेत आणि मग त्या मूलध्वनींच्या साह्यानं ज्यावेळेला अगणित शब्द तयार होतात त्यावेळेला त्या शब्दांना अर्थ प्राप्त होतो म्हणजे क म हे तीन ध्वनी ज्यावेळेला एकत्रित आपण घेतले आणि त्याचा एकत्रित समुच्चयानं उच्चार ज्यावेळेला आपण केला त्यावेळेला कमळ नावाचा शब्द तयार झाला आणि कमळ म्हणजे एका फुलाचं नाव म्हणजे त्याला अर्थ प्राप्त झाला आणि ही जी गोष्ट आहे ती महत्त्वाची आहे आणि ही गोष्ट भाषेचा अभ्यास करताना आपण फार सुंदररीत्या आणि चांगल्या पद्धतीने समजून घेतो आणि ते फार ह्या ह्या गोष्टी ज्या आहेत सगळे इंटरेस्टेड आहेत अगदी समजून घेण्यासारख्या आपल्याला अगदी मनापर्यंत आहे ह्या सगळ्या आहेत आणि त्याच्यातून मग आपल्या मनाला एक वेगळ्या प्रकारची जी जाणीव आहे ती तयार व्हायला लागते आणि म्हणून मराठीची आवड विकसित करणं याच्यासाठी तुम्ही हे सगळं गोष्ट समजून घेत आहात आणि मराठीची आवड खरं तर कथा कविता कादंबरी नाटक चरित्र आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारातल्या वाचनानं किंवा त्याच्यावर निर्माण झालेल्या एखाद्या नाट्यकृतीतून किंवा त्याच्यातून निर्माण झालेल्या एखाद्या कलेतून किंवा त्याच्यातून निर्माण झालेल्या एखाद्या पूर्णपणे समजून घेणाऱ्या एखाद्या चित्रातून सुद्धा आपल्याला त्याच्यातली ते आवड निर्मिन करता येते किंवा विकसित करता येते आणि ही आवड विकसित करणं हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं जगातला कुठताही माणूस किंवा कुठल्याही धर्मातला माणूस हा भाती भाषेशी निगडीत असतो भाषेशी त्याचं नातं जोडलं गेलेलं असतं भाषा ही त्याला शिकावी लागते भाषेतून त्याला त्याच्या जीवनाचा विकास आपोआप सातत्यानं होत राहतो म्हणजे अक्षरशः एखादा माणूस जर शिकलेला नसला तरी सुद्धा तो भाषेशी जोडला गेलेला असतो त्याला ते च चिन्ह माहीत नाहीये पण त्याला क माहिती आहे त्याला ज्ञ माहिती आहे त्याला स माहिती आहे त्याला ब माहिती आहे कारण त्याचा गोष्टी जी त्याला फक्त व्यवहार विनिमय करण्यासाठी त्याचा तो उच्चार करत असतो पण त्याला जर तुम्ही सांगितलं हे चिन्ह काढून दाखव किंवा हे लिहिलेलं वाचून दाखव तर त्याला ते येणार नाही कारण तो ते शिकलेला नाही किंवा त्या चिन्हांचा त्यानं तो परिचय करून घेतला नाही आणि म्हणून भाषेची आवड जर निर्माण मनात व्हायची असेल तर आपल्याला ती चिन्ह माहीत करून घ्यावी लागतील म्हणूनच आपल्याला लहानपणी शाळेत घातलं गेलेलं आहे म्हणजे या जगातल्या कुठल्याही माणसाला आता शिक्षणापासून वंचित ठेवायचं नाही हे का सांगितलं गेलेलं आहे कारण त्याला लिहिता आलं पाहिजे त्याला वाचता आलं पाहिजे आज मोबाईलचा वापर तुम्ही करता पण मोबाईल तुमच्याकडे आहे पण तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुम्ही फक्त त्याच्यातनं ऐकून म्हणजे एकांगीच तुम्ही राहणार आहे पण प्रत्यक्षरित्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवरती एखादी आलेली पोस्ट तुम्हाला जर वाचायची असेल तर तुम्हाला लिहायला शिकावं लागेल तुम्हाला वाचायला शिकावं लागेल तुम्हाला ती बाराखडीचा परिचय करून घ्यावा लागेल आणि तो तुम्ही घेतलेला असतो म्हणूनच तुम्हाला भाषा विकसित करण्यासाठी किंवा आवड निर्माण करण्यासाठी हे शिक्षण ही खऱ्या अर्थानं काळाची गरज ठरते आहे आणि म्हणून भाषेचं संवर्धन कसं होत किंवा भाषा मराठी सर्वांना समजून कशी घेते आणि मराठीची आवड कशी विकसित होते या बाबतीतलं विवेचन जे आहे ते आपल्याला या टप्प्यातून एकंदरीत समजून घ्यावयाचं आहे आणि म्हणून भाषेतल्या किती गमतीची पणा आहे बघा भाषा ज्या वेळेला सुरुवातीला जन्माला आली तेव्हा ती कशी जन्माला आली असेल हो या प्रश्नाचं उत्तर खरोखर शोधायला पाहिजे किंवा या प्रश्नाचं उत्तर निश्चित सांगता येत नाहीये भाषा जन्माला ज्या वेळेला आली त्यावेळेला सुरुवातीला तिचा टप्पा जो आहे तो आत्ता आपण जी भाषा आहे ना ती ध्वनी निर्मित भाषा आहे किंवा ही चिन्ह आहेत हे चिन्हच नसती म्हणजे स्वर आणि व्यंजनच नसती किंवा नव्हती त्या काळात काय होतं ही स्वर व्यंजनं माणसाच्या उच्चारातून माणसानं तयार केलेली आहेत भाषा ही मानवनिर्मित आहे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण इथं समजून घेऊया की भाषा ही मानवनिर्मित आहे माणसानं आपल्या स्वतःच्या व्यवहार विनिमयासाठी निर्माण केलेलं एक साधन म्हणजे भाषा म्हणजे कोणतीही भाषा नंतर भाषेला वेगवेगळी नाव आहेत त्या भाषेतली वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणजे इंग्रजीचा जर तुम्ही विचार केला तर इंग्रजीमध्ये सव्वीस अक्षरामध्ये संपूर्ण व्यवहार विनिमय होतो पण तेच आपल्या मराठीचा किंवा देवनागरी लिपीचा जर आपण विचार केला तर पूर्णपणे बावन्न मूलध्वनी होते त्याच्यातले चार आपण वापरत नाही आहे म्हणून अठ्ठेचाळीस मूलध्वनी म्हणजे काय बारा स्वर आणि छत्तीस व्यंजन एवढी माहिती आपल्याला झाली आणि मग त्याला काना मात्रा ओकार वेलांटी ही जर आपल्याला शिकवली आणि मग त्याच्यातनं एखादा शब्द तयार झाला त्या शब्दाचं वाक्य तयार झालं की मग आपण एकमेकांशी सुसंवाद साधायला लागतो म्हणजे हे परिचय करून घेणं महत्वाचं मग ही दोन्हींची भाषा म्हणजे जी भाषा आहे किंवा ही स्वर निर्मितीत किंवा स्वर आणि व्यंजनाच्या आधारे तयार केलेली भाषा आहे याच्या अगोदर माणूस ज्यावेळेला खऱ्या अर्थानं जन्माला आलेला होता त्यावेळेला तो व्यवहार विर्मयासाठी काय करत असावा व्यवहार विनिमय त्याचा कसा होत असेल हा खरं तर एक गमतीशीर विषय आहे आणि त्याच्यातला साधा सोपा गमतीशीर विचार म्हणजे काय तर भाषे भाषेला प्रथमता हावभावाला प्राधान्य दिलं गेलेलं आहे हावभाव म्हणजे आपण बघा मुक भाषा असं त्याला म्हणतो आपण म्हणजे तुम्ही टी व्हीवरती जर बघायला लागला तर तुम्हाला काय केलेला मुक भाषा बघायला मिळते म्हणजे काय बातम्या मुक बातम्या म्हणजे तसं आत्तासुद्धा मुखभाषेचा वापर आपण करतो ना म्हणजे तोंडातून एखादा शब्दसुद्धा न उच्चारता ध्वनीसुद्धा न उच्चारता न ओरडा उच्चार सुद्धा वडील आपल्याला लहानपणी बघा तुम्ही लहान असताना वडील तुम्हाला दरडावून डोळे वटारतात तुम्हाला हाताचं बोट तोंडावर ठेवून चूप बसायला सांगतात ही मुकभाषा आहे मुकभाषा हावभावाची भाषा आपण एखाद्याला हात वरती करतो आणि एखाद्याला बोलावतो तर ती भाषा कशी आहे तर मुक भाषा आहे संवाद साधला ना बरोबर संवाद साधला म्हणजे हातानं एखाद्याला इकडे या म्हणजे तुम्ही खाली बघत असता व इकडे आजूबाजूला बघत असता आणि मग तुम्ही कुणाशी तरी संवाद साधत असता त्यावेळेला कुणीतरी लांबून त्याच्या मागून तुम्हाला हात केलेल्या डोळ्यांना दिसतं आणि मग तुम्हाला कळतं की तो बोलावतोय आपल्याला म्हणजे त्यानं वापरलेली भाषा कोणती आहे मूक भाषा आहे त्यानं वापरलेली कशी आहे मुख अभिनय आहे आज मुख अभिनयाला फार महत्त्वाचं स्थान आहे आपल्या नाट्य परंपरेमध्ये पथनाट्य नावाचा प्रकार जो आहे तो ज्यावेळेला आपण ऐकायला लागतो त्यावेळेला त्याच्यात बऱ्याच प्रमाणात हावभावाचा वापर केला जातो त्याहीपेक्षा मुकाभिनय पण केला जातो माई माफ असं त्याला आपण म्हणतो आणि मग हावभावाच्या आधारे त्याच्यातला विषय समजावून आपल्याला घ्यायला लागतो म्हणून माणूस ज्यावेळेला जन्माला आला त्यावेळेला खऱ्या अर्थानं पहिल्यांदा भाषा कशाची कोणती होती तर हावभावाची भाषा होती आपण भाषेची निर्मिती कशी झाली हे पाहायला लागलेलो आहे भाषेची उत्पत्ती कशी झाली हे पाहायला लागलेलो आहे फार पूर्वीच्या काळाभर हे सगळं जनरल आपल्याला समजून घ्यावायचं आहे समजा तुम्हाला परीक्षेला जर एखाद्या विचारलं भाषेच्या निर्मितीचा पहिला विचार कसा होता सांगा तर तुम्ही सांगणार की आता निर्मित भाषा ज्या म्हणजे उच्चारही माणसाला ज्यावेळेला नव्हता त्यावेळा माणूस हावभावाची भाषा वापरत होता रानटी अवस्थेत माणूस होता त्याला उच्चारसुद्धा माहीत नव्हता तशा काळामध्ये तो फक्त मूक भाषा वापरत होता आणि हावभावाला एक वेवीस व्यवस्थितरित्या जाणीवपूर्वकरित्या एक स्थान प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून जीवनाच्या प्रत्येक पातळीवरती मानवी जीवनाचा ज्यावेळेला विचार करायला लागतो त्यावेळेला भाषेचं सामर्थ्य फार मोठं आहे भाषा ही एक वेगळी अशी जाणीव आहे स्वामी विवेकानंदांनी तर भाषेचा इतका सुंदर असा अलंकार तयार केला आणि त्यांनी लिहिलेलं साहित्य सगळं भाषेतनं ज्यावेळेला वाचायला लागतो त्यावेळेस ते, ते म्हणतात की भाषा ही मानवी जीवनाला खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट आणि तो शिकतो आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्याला भाषा म्हणजे काय याची जाणीव टप्प्याटप्प्यानं त्याला एकंदरीत एक होत असते आणि म्हणून भाषा निर्मितीच्या बाबतीमध्ये आपल्याला हावभावाची भाषा ही सुरुवातीची भाषा एकंदरीत एक आहे आणि तिला एक वेगळं सामर्थ्य प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून अगदी सुरुवातीला मी सांगितलं की मूक अभिनय होता अभिनय अभिनय म्हणजे काय की आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव आता मी सुद्धा जे काही बोलतो आहे तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे भाव निरीक्षण करता माझे हातवारे कसे चाललेले आहेत याचं निरीक्षण करता पण मी जर एकदम बोलायचं बंद केलं ध्वनी उच्चारायचं बंद केलं आणि मी जर हाताचा मानेचा वापर करून तुम्हाला जर काही सा सांगायला लागलो तर त्याच्यातूनसुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळायला लागतात पण ध्वनी निर्मितीच्या भाषेतून जेवढा आपल्याला समजतं तेवढं मुका अभिनयातून समजत नाही म्हणजे हावभावाच्या भाषेच्या भाषेच्या पुढचा टप्पा आकलन होण्यासाठी त्याची विकसित अवस्था म्हणजे निर्मितीची भाषा आणि म्हणून हावभाव हा मानवी जीवनाला अत्यंत महत्त्वाचा एकंदरीत ठरत असतो आपण सगळ्या शारीरिक अवयवांचा वापर करून हावभावाचा वापर करत असतो बघा एखादा राजकीय पुढारी त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याचा जर इलेक्शनमध्ये विजय झाला तर तो ज्यावेळेस स्टेजवरती येतो आणि पुढं प्रचंड जनसमुदाय असलेला असतो त्यावेळे तो फक्त आपल्या हाताची तर्जेने आणि मध्यमा अशी दोन बोटंवरती केली जातात आणि ही दोन बोटंवरती ज्यावेळेला केली जातात त्यावेळेला विजयाचं प्रतीक असं म्हटलं गेलेलं आहे तुम्ही एक बोट जर असं वरती केलं तर तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे तुम्ही क्लासमध्ये बसलेला आणि सर बोलायला लागलेले आहेत कंटिन्यू तर सरांना मध्येच थांबवण्यासाठी तुम्ही एकदम उठून बोलत नाही आहे तुम्ही असं बोटवरती करता याचा अर्थ सर ओळखतात की याला काहीतरी बोलायचं आहे याला काहीतरी सांगायचं आहे म्हणजे न बोलतासुद्धा या बोटाचा किंवा तरजेनीचा मी जो वापर केला आहे हा त्याचा झालेला हावभाव आहे आणि म्हणून हावभाव हात जोडतो ना आपण न बोलता नमस्कार करताना दोन्ही हात जर आपण जोडले तर नमस्कार हा त्याच्यातून व्यक्त होणारा भाव आहे म्हणून अभिव्यक्तीला महत्व आहे अभिव्यक्ती म्हणजे व्यक्त होणं अभिव्यक्तीला भाषेमध्ये फार महत्वाचं स्थान आहे आणि ही भाषा जीवनामध्ये प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये वापरता येते हावभावाची भाषा आपण पूर्ण विसरलेलो असं नाही आहे म्हणजे जुनं ते सोनं असं म्हणतात फार जुनं होतं त्याचंच त्याचंसुद्धा आपण आता अनुकरण करतोयच ना आपण कित्येक वेळेला क्षणाक्षणाला हावभावाच्या भाषेचा वापर करतो आहे म्हणजे मी आत्ता हावभाव करतो कर, करतो तर करतोच आहे पण त्याचबरोबर ध्वनी निर्मिती ही करत आपण करतो आहे म्हणजे बघा मराठी चित्रपटाचा जर विचार आपण केला तर ज्यावेळेला एकोणीसशे तेराला पहिला मराठी चित्रपट ज्यावेळेला आला राजा हरिश्चंद्र आपल्याला माहिती आहे की दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला के त्यावेळेला धोनी त्याच्यात नव्हता फक्त हावभाव होता आणि म्हणून त्याला मूक सिनेमा असं म्हटलं गेलेलं आहे राजा हरिचंद्र ची फॅक्टरी नावाचा जर सिनेमा तुम्ही पाहिला तर त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की अगदी वीस वर्ष सिनेमा हा मूक होता एकोणीसशे तेरा सालापासून बत्तीस सालापर्यंत मुक सिनेमा होता आणि नंतर पुन्हा त्याला आवाज आलेला आहे आणि तो कसा आला तर पडद्यावरती चित्र यायचं आणि मग बाजूला टेप रेकॉर्डरनं या ठिकाणी काय व्हायचं तर त्याचा आवाज लावला जायचं मग पुढे काही वेळेला चित्र पुढं जायचं हावभाव पुढं जायचा आणि संवाद मागायच संवाद पुढं जायचा चित्र मागायच मग त्याच्यात तो आवाज त्या फिल्ममध्येच बसवला गेला आणि मग आपल्याला तो आज बघायला ऐकायला मिळाला म्हणजे सिनेमातून जेवढं कळत नव्हतं त्याच्यापेक्षा दहा पट्टीनं त्यावेळेला आवाजातून समजून यायला लागलं म्हणून भाषेची ही पहिली स्टेजची अवस्था जी आहे ती अत्यंत गमतीशीर आहे म्हणून हावभावाच्या भाषेला मराठी साहित्यामध्ये फार महत्त्वाचं स्थान एकंदरीत आहे मग शब्द तयार झाले शब्दांची जाणीव प्राप्त झाली शब्दाला सौंदर्य प्राप्त झालं एक एक शब्द ज्यावेळेला बराच अर्थ सांगून जातो त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला जर घेतलं तर कवितेमध्ये एक शब्द आलेला आहे आरस पाणी सौंदर्य आरस आरस म्हणजे काय आरसा आणि सौंदर्य म्हणजे काय तर आपल्या डोळ्याला जे पारणं फेडतं डोळ्याला जे दिसतं आणि मनात जो आनंद निर्माण होतो आणि जे आपल्याला वाटतं की हे सुंदर आहे ते सौंदर्य निर्माण करणारी गोष्ट आहे आणि म्हणून मग आरसपाणी सौंदर्य शब्द तयार झाला बोरकरांच्या कवितेमधला आणि ते आरसपाणी सौंदर्य म्हणजे एक वेगळी अवस्था आरसपाणी सौंदर्य म्हणजे आरशात ज्यावेळेला आपण आपलं स्वतःचं प्रतिबिंब पाहतो त्यावेळेला आपल्याला आपण स्वतः सुंदर असल्याचा भास होतो म्हणून मानवी जीवनाचं प्रतिबिंब कथा कविता कादंबरी नाटक चरित्र आत्मचरित्र याच्यातून ज्यावेळेस उमटतं त्यावेळेला ते आरसपाणी सौंदर्यच असतं क्षणाक्षणाला त्या सगळ्या गोष्टींची जाणीव जाणीवं आरसपाणी सौंदर्याचं एक उदाहरण तुम्हाला फार सुंदररीत्या सांगता येईल आणि मग तुम्हाला खऱ्या अर्थानं भाषेचा डौलदारपणा कसा आहे मराठीचा मराठीची गोडी कशी आहे मराठीची अविटता कशी आहे मराठीमध्ये साहित्यात निर्माण झालेल्या सगळ्या भावमय स्थितीचं चित्रण कसं आहे हे सगळं तुम्हाला लक्षात येईल बघा एक राजा होता आणि त्या राजाला एकदा असं वाटलं की मला एक सुंदर चित्र बनवायचं आहे सुंदर चित्र बनवायचं आहे तेव्हा त्या ते राजानं काय केलं माहिती आहे दोन चित्रकारांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्यापैकी सगळ्यात सुंदर चित्र जो कोणी कोणी काढेल का नाही त्याला मी बक्षीस देणार आहे कारण राजा हा कलावंताची कदर करणार असतो कलावंताचा गौरव करणार असतो कलावंताला मोठेपणा देणार असतो जे काही बक्षीस मिळायचं असतं जे काही या ठिकाणी कलावंताच्या कलेची खरी कदर जी आहे ती राजाच करू शकतो कारण तो राजा सर्वांचा पोशिंदा आहे मग त्या राजानं त्यांना बोलावलं आणि सांगितलं की तुम्ही सुंदर असं एक चित्र बनवा आणि जे चित्र तुम्ही माझ्या डोळ्याचं पारणं फेडल निर्माण कराल आणि त्याच्यातून तुमची कलात्मकता मी जाणवेल आणि म्हणून तुमचं कौशल्य मी जाणवणार आहे आणि मग त्यानं दोघांना समान पैसे दिले दोन चित्रकारांनी या ठिकाणी रंग आणले ब्रश आणला आणि ते आता चित्र काढायला लागले पहिल्या चित्रकारानं काय केलं माहिती आहे का समोरची एक भिंत निवडली आणि त्या भिंतीवरती त्यानं ठरवलं की मी याच्यावरती सुंदर असं चित्र काढणार आहे आणि म्हणून त्यानं रंगात रंग मिसळला आणि मग त्यानं ती भिंत पहिल्यांदा साफ करून घेतली दुसरा चित्रकार अजूनसुद्धा विचारच करत होता तो म्हणाला मी चित्र कुठं काढायचं आहे त्याची कल्पकता वाढीस लागलेली होती पहिल्या चित्रकारानं लगेच एखादी भिंत निवडली आणि तो चित्र काढण्यासाठी तयार झाला त्यानं निर्णय लगेच घेतला पण पै दुसऱ्या चित्रकारानं निर्णय लवकर घेतला नाही तो विचार करायला लागला आणि मग त्याच्या लक्षात आलं पहिल्या चित्रकारानं जी भिंत निवडली होती त्याच्याबरोबर अपोजिट पुढची भिंत त्यानं निवडली पण त्याला बराच वेळ गेलेला होता पाच दहा मिनिट गेलेले होते पहिल्या चित्रकारानं लगेच निर्णय घेतलेला होता पहिल्या चित्रकारानं भिंत साफ केली आणि रंगात रंग मिसळला कुंचला हातात घेतला आणि तो भिंत काढू लाग भिंतीवरती चित्र काढायला लागला दुसरा चित्रकार अजून सुद्धा भिंत सापच करत होता पहिल्या चित्रकाराचं चित्र हळूहळू हळूहळू आकार घ्यायला लागलं आणि ते इतकं आकार घ्यायला लागलं की आता सगळेजण पाहायला लागले अरे इतकं अप्रतिम चित्र आहे पण बघणारा काय म्हणायला आहे की आता दुसरा चित्रकार काय करतोय बघूया म्हणून त्यानं तिकडे बघितलं तर तो अजून सुद्धा भिंत सापच करत होता पहिल्या चित्रकाराचं चित्र आकार घ्यायला लागलं आकार पूर्ण होत आलं वरून तो चित्र काढत 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 आला आणि खाली आला त्यावेळेस ते त्याच्यात तो इतका एकरूप झालेला होता की बघणाऱ्याचे डोळे दिपू लागले अरे खरोखर हा जातीवंत चित्रकार आहे या चित्रकाराचं चित्र खरोखर इतकं सुंदर आणि इतकं अप्रतिम आहे की याला नक्की बक्षीस मिळणार असं बघणाऱ्याला वाटायला लागलं आणि दुसरा चित्रकाराकडं त्यांनी बघितलं तर दुसरा चित्रकार सुद्धा अजून सुद्धा ती भिंत साफ करत होता पहिल्या चित्रकाराचं चित्र आता काही क्षणात काही वेळात पूर्ण होणार आहे तो बाजूला होणार आहे अशी स्टेज आली पाच दहा मिनिट राहिली तरीसुद्धा दुसरा चित्रकार अजूनसुद्धा साफ करून इतकी तुकतुकीत त्यानं भिंत केलेली होती आणि त्याच्यात ती भिंत साफ करण्यात इतका एकाग्र झालेला होता इतका एकाग्र झालेला होता की सगळेजण नाची उत्सुकता वाढीस लागलेली होती आता हा असं काय अरे म्हणाले हा वेढावेढा आहे काय का नुसती भिंत साफ करतोय पहिल्या चित्रकाराचं चित्र पूर्ण होत आलं वेळ संपत आली तरीसुद्धा अजून दुसरा चित्रकार भिंत साफ करतोय खरं तर ह्याचं बक्षीस गेलं बाबा याला नाही आता नक्की मिळणार दुसऱ्या पहिल्या चित्रकाराला नक्की बक्षीस चांगलं मिळणार असा सगळ्यांची समजूत झाली आणि मग एक गोष्ट घडलेली आहे की पहिल्या चित्रकारानं चित्र काढून चित्र तो बाजूला झाला म्हणाला माझं काम संपलेलं आहे माझं चित्र झालेलं आहे असं त्यानं सिग्नल दिलेलं आहे आणि मग सगळ्या जणांनी पहिल्या चित्रकाराकडे बघितलं राजानं सुद्धा बघितलं इतका सुंदर अप्रतिम चित्र काढलेलं होतं की प्रत्येक जण टक लावून त्या चित्राकडे बघत राहिलेले होते अरे एवढा हा जातीवंत कलावंत आम्ही आत्तापर्यंत कुठं पाहिला नाही इतकं सुंदर 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 चित्र त्यानं काढलेलं आहे आणि त्या चित्राला खरोखर आता नक्की प्राईज मिळणार आहे बक्षीस मिळणार आहे असं त्याला वाटायला लागलं सगळ्यांना सगळ्यांची खात्री झाली सगळ्यांचं पक्का निर्णय झाला आणि त्या परिस्थितीमध्ये आता म्हणाले शेवटी परीक्षाचा निर्णय कसा असतो म्हणजे दोघं परीक्षेला उतरलेली आहेत त्यामुळे एकाकडेच नुसतं बघून नाही चालणार त्याला लगेच बक्षीस निर्णय एकांगी घेऊन चालणार नाही त्याच्यामुळे ते म्हणाले दुसऱ्या चित्रकाराचं परीक्षण करूया आणि मग पहिल्या चित्राचं परीक्षण त्यांनी केलं चांगलं आहे म्हटलंय फार सुंदर आहे चांगली प्रतिक्रिया त्यांनी दिली आता दुसऱ्या चित्रकाराच्या भिंतीकडं ते बघितलं त्यांनी चित्र काढलेलं होतं पण ते चित्र त्यानं काढलेलंच नव्हतं पण गोष्ट अशी घडलेली होती की पहिल्या चित्राचं प्रतिबिंब त्या दुसऱ्या चित्रकारानं तुकतुकीत केलेल्या भिंतीवरती पडलेलं होतं आणि ते पहिल्या चित्रकाराचं चित्र होतं ना त्याच्यापेक्षा अप्रतिम दिसत होत त्याच्यापेक्षा अगदी अप्रतिम दिसत होतं म्हणजे आपण जसं आयर असतो आपलं बि आपला चेहरा म्हणजे काय बिंब आहे आणि आरशात आपण बघितलं की ते प्रतिबिंब आहे पण आपण जसा चेहरा आहे त्याच्यापेक्षा तुम्ही आरशात सुंदर दिसत असा आणि आरशात पाहिल्यानंतर बघा प्रत्येकाला मी किती सुंदर आहे असा भास होतो आणि तसाच तुझा झाला पहिला चित्रकाराचं चित्रचं चित्र प्रतिबिंब त्या आरशा तुकतुकीत केलेल्या भिंतीमध्ये पडलेलं होतं आणि ते त्याच्यापेक्षा दहा पटीनं अप्रतिम दिसत होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्याला सौंदर्य प्राप्त झालेलं होतं साहजिकच आता तुम्ही निर्णय घ्याल साहजिकच आता तुम्ही सांगाल की बक्षीस कुणाला नक्की मिळायला असेल बघा मी सांगायची गरज नाही आहे बक्षीस हे दुसऱ्या चित्रकाराला मिळालं याचं कारण असं होतं एकाग्रता दोघांचीही लागलेली होती पण भिंद तुकतुकीत करण्यातली एकाग्रता त्याला जेवढी लागलेली होती तेवढी चित्रका काढणाऱ्या चित्रकाराची पण एकाग्रता लागलेली होती पण कल्पकतेच्या बाबतीमध्ये पहिला चित्रकार मागं पडलेला होता निर्णय क्षमता त्यानं लगेच घेतलेली होती दुसऱ्या चित्रकाराची जी कल्पकता होती ती अप्रतिम याला याचा अर्थ त्याला चित्र काढता येत नव्हतं असं नव्हतं पण त्याला जिंकायचं होतं जो जीता वही सिकंदर सिनेमा पाहिलाय का बघा जो जिंकणार आहे ना तोच खरा सिकंदर आहे त्याच्यासाठी सहनशीलता गरजेची असते त्याच्यासाठी जीवनातला एक वेगळा विचार महत्वाचा असतो तुम्ही डोक्याचा वापर किती करता म्हणजे तुम्ही किती हुशार आहात तुमची बुद्धी किती चांगली चालते याच्यापेक्षा तुम्ही कल्पकता काय पेपर कसा लिहितात पेपरमध्ये मांडणी कशी करायची पेपरमध्ये कशा पद्धतीचे मुद्दे द्यायचे तुमचा अक्षर कसा आहे याच्यावरती बरेच गुण अवलंबून एकंदरीत असतात म्हणजे प्रश्नाच्या उत्तरापेक्षा त्या मांडणीला जास्त महत्व आहे आकर्षक मांडणीला महत्त्व आहे बेकरीमध्ये आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला केक आपण निवडतो त्यावेळेला कोणता केक आपण निवडतो ज्याच्यामध्ये आकर्षक काहीतरी वापरलेला आहे आकर्षकताला जास्त महत्व आपण द्यायला म्हणजे याचा अर्थ त्याचं मटेरियल काय आहे तो कोणत्या प्रकारचा आहे हे तर आपण बघतोच हे तर गरजेचीच गोष्ट आहे पण त्याही पेक्षा आपण मांडणीला म्हणजे स्वच्छतेला महत्व देतो बघा आरस पाणी सौंदर्य शब्दांचं सा सामर्थ्य म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं शब्दांची पूजा करीत नाही मी माणसांची आरती गातो ज्याच्या गावात सूर्य नाही त्याच्या हातात उजेड देतो असं यशवंत मनोहर का म्हणाले ते म्हणाले की खरं तर मी फक्त शब्दांचा खेळ म्हणला करत जमत नाही त्या शब्दांच्या भावछटा त्या शब्दातून तुम्हाला काय दिसतं त्या शब्दातून माणसांचं जगणं जर चित्रित झालं असेल तर ती खरी कविता आहे ना तर त्या शब्दाला महत्व आहे एकंदरीत या सगळ्या जाणिवा सगळ्या गोष्टी या टप्प्यावरती एकंदरीत चित्रित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून हावभावाच्या भाषेतून पुढची प्रक्रिया काय पुढची सुधारणा काय तर ही आहे ध्वनी निर्मितीची भाषा भाषेला ध्वनी निर्मिती जी आहे ती अत्यंत महत्वाची एकंदरीत असते आणि म्हणून भाषेचा हा वेगळेपणा जो आहे तो एका अर्थानं खऱ्या अर्थानं चित्रित झालेला असतो आता मी तुम्हाला तुकोबांचं चित्र दाखवलेलं आहे हे संत तुकाराम संत साहित्यातल्या सतराव्या शतकातले वारकरी संप्रदायातले अखेरचे संत आहेत आणि यांनी खऱ्या अर्थानं शब्दांचं सामर्थ्य व्यक्त केलेलं आहे अहो भाषेला डवलारपणा प्राप्त करून देण्याचं काम तुकारामांच्या गाथेमध्ये चित्री झालं आणि आत्ता तुम्हाला हे सगळे शब्द जे नवीन दिसतात ना ते सगळे शब्द तुकारामांच्या गाथेमध्ये आपल्याला दिसतात तुकोबांची गाथा फार सुंदर 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 रित्या चित्री झालेली आहे तुकारामांच्या गाथेतला इतका विचार म्हणजे तुकोबा संसारात वैतागलेल्या आणि संसारात जन्माला आलेल्या माणसाला काय सांगतात माहिती आहे आलिया संसारा उठा वेग करा शरण उदारा पांडुरंगा ध्येय देव देवाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचं काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून गेला पडलेला तर आता उठा आणि जागे व्हा चुकावर पांगू चुका, चुका बाजूला करा आयुष्य जर वाढायचं असेल तर आपल्या जीवनातल्या ज्या सगळ्या चुका आहेत त्या बाजूला गेल्या पाहिजेत म्हणजे मी वयाच्या तारुण्याच्या स्थितीपर्यंत जर व्यसन करत असेल तर उत्तरार्धामध्ये ता प्रौढावस्थेत जाताना ते व्यसन तुम्ही सोडलं पाहिजे तुकाराम सांगतात व्यसनापासून मुक्त झालेला माणूस फार चांगलं जीवन पुढे जगू शकतो म्हणून आले या संसारा ओठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा आयुष्यात प्रत्येकानं शरण जायला शिकलं पाहिजे मग कुणाला शरण जायचं पांडुरंगाला शरण जा समाजाला शरण जा आईवडिलांना शरण जा आईवडिलांचं माना हे त्याच्यातून त्यांनी ती व्यक्त केलेलं आहे आणि व्यक्त करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही ज्या वेळेला व्यक्त होता ना म्हणजे माझ्यातला मनातला राग ज्या वेळेला व्यक्त होतो त्यावेळेस समोरचा माणूससुद्धा चिडतो आणि माझ्या मनातला एखादा चांगला शब्द त्याच्यासाठी उच्चारला जातो त्यावेळेस ते त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरतं म्हणजे व्यक्त होणं ही गरजेची आहे भाषेमध्ये व्यक्त होणं फार महत्त्वाचं असतं आणि जो व्यक्त होतो ना तोच खरा जीवनाचा अर्थ समजून घेत असतो किंवा त्यालाच खरा जीवनाचा अर्थ कळलेला असतो ज्याला व्यक्तच व्हायचं कळलेलं नाही आहे ज्याला काय बोलावं कसं बोलावं कुठं बोलावं हे त्याला कळत नाही आहे तो कुठेही कसाही व्यक्त व्हायला लागला तर त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार नाही प्राप्त होणार त्याच्या व्यक्तिमत्वाचा आकर्षकपणा नाही दिसणार म्हणजे एखादा माणूस समोरून आला की आपण दुसऱ्या वाटेनं निघून जातो अरे हा काहीतरी मला आता बोलणार पण तो समोर आला आणि आ त्यानं नुसतं हास्य जरी केलं तर आपण दररोज त्याच्या समोर जायला नाही घाबरणार आणि म्हणून या सर्व गोष्टींची जी जाणीव आहे ती चित्रित झालेली आहे म्हणून तुकोबानी साहित्याला मराठी भाषेला खरं तर एक अक्षर लेणं दिलेलं आहे साडेचार तुकावाच्या भंग मराठी भाषेचा म्हणून भाषेची निर्मिती कशी झाली हे सांगत सांगत मी ज्या वेळेला पुढे आलेलो आहे त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल की भाषा ही मानवी जीवनाची एक वेगळी अवस्था चित्रित झालेली ले आपल्याला पाहायला मिळते आणि मग भाषेच्या या पाठातला किंवा या तासातला शेवटचा टप्पा तुम्हाला मी समजून सांगतोय की भाषामध्ये भावना अभिव्यक्तीला फार महत्व आहे तुकारामांची कविता म्हणजे तुकारामांच्या मनातल्या भावनेचं चित्रण आहे तुकाराम व्यक्त झाले जीवनामध्ये भावना व्यक्तीला फार महत्त्व आहे तुमच्या मनातला हर्ष दुःख आनंद उत्साह किळस या भावना कशा व्यक्त होतात तर त्या त्यातून व्यक्त होतात म्हणजे समजा तुम्ही तुम्हाला एखादा प्रथम क्रमांक तुमचा एखाद्या गोष्टीत आला किंवा तुम्हाला आज एखादा मोठा पुरस्कार मिळाला तर तुमच्या मनातला आनंद तुम्ही एखाद्या शब्दातून व्यक्त करून दुसऱ्याला सांगायला लागता म्हणजे तुम्ही व्यक्त होता भावना व्यक्त होते दुःखाची भावना व्यक्त होते एखाद्या घरात जर दुःखद प्रसंग झाला असेल तर तिथली जी माऊली जी आहे किंवा तिथली जी आई आहे ती किंवा तिथली जी महिला आहे ती काय करते तर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करते म्हणजे काल मला बोललेले होते मला ते रडून सांगायला लागते काय काय चांगलं केलेलं सांगायला लागते मला ते काय बोललेले होते कसं बोललेले होते मला कळलं नाही हे तिच्या मनातली जी भावना व्यक्त होते ना ती भाषेतून होते म्हणून भाषेला महत्त्वाचं स्थान आहे बघा भाषा हे एक साधन आहे मानवी जीवनाचं आणि ते मानवानंच निर्माण केलेलं आहे मानवानंच त्याला एक वेगळा आविष्कार प्राप्त करून दिलेला आहे म्हणून जीवनात भावना अभिव्यक्तीला महत्व आहे आणि भावना व्यक्त करण्यासाठी जे साधन म्हणून माणसानं वापरलं ते म्हणजे भाषा आणि ती भाषा आपण मराठी साहित्याची किंवा मराठीची भाषा कशी आहे हे आपण मराठीतूनच एका अर्थानं समजून घेत आहोत पुढच्या टप्प्यामध्ये भाषा संपर्काचं माध्यम आहे संपर्क तुम्ही एकमेकांशी ज्या वेळेला करायला लागता त्यावेळेला त्याच्यासाठी भाषेचाच वापर केला जातो आणि प्रभावी माध्यम आहे भाषा आणि त्या अंगानं त्याची सगळी रचनात्मकता आपल्या डोळ्यासमोर एकंदरीत येते तर मित्र हो काही ठराविक चार पाच शब्दांचा विचार करत करत मी तुम्हाला तिथंपर्यंत नेलेला आहे या तासाला आपल्याला भाषेच्या बाबतीमधल्या किती गमतीशीरपणा एकंदरीत एक आहेत अजून पुढच्या एका तासालाही तुम्हाला अनेक उदाहरणांच्या माध्यमातून भाषेविषयीचं जाणीव करून देणार आहे हा जनरल भाग आहे अभ्यासासाठी याच्या अनुषंगानं तुम्हाला जेवढे येणार आहे ते तुम्ही मानणार आहातच आणि ती जी जाणीव आहे ती व्यक्त करणं ही फार गरजेची गोष्ट आहे तुम्ही शांतचित्तानं ऐकलं आणि पुढच्या तासाला फार सुंदररीत्या ऐकणार आहात त्याबद्दल यानंतर तुम्हाला धन्यवाद देतो